Hello dear students, today we are going to learn and understand a very interesting lesson from Environmental Studies textbook Standard 4 and the lesson's name is Day and Night. When we see the sun in the sky, we say that it is day, and when we see the moon in the sky, we say that it is night. Now, what differences do you see in the two pictures? What causes these differences? दोन्ही pictures मध्ये काय फरक आहेत आणि हे फरक कशामुळे पडलेले आहेत? In the first picture, it is morning, 6:45 am. As you can see the time shown in the clock. When the sun rises, we get light from the sun, so we can see the things around us. In the second picture, it is evening, 6:45 pm. As you can see the time shown in the clock. As the sun sets, we do not get light from the sun. Therefore, we cannot see things around us clearly. Now, why does this happen? असे का घडते? We live on the earth. आपण अर्थवर राहतो. The earth gets light from the sun. आणि अर्थला लाईट कुठून मिळते? सन पासून. The earth's shape is like that of a very large ball. आणि अर्थचा शेप हा एखाद्या खूप मोठ्या चेंडू प्रमाणे आहे. Therefore, light from the sun does not reach the entire earth at one and the same time. Half the earth gets sunlight while the other half remains dark. आपल्या अर्थला लाईट कुठून मिळते? सन पासून. हा सन आहे आणि सनचे रेज आपल्या अर्थवर पडतात. पण एकाच वेळी संपूर्ण अर्थवर सनचे रेज पोहोचू शकत नाहीत. अर्थच्या अर्ध्या पार्टवरच सनचे रेज पोहोचू शकतात आणि त्यामुळेच अर्थच्या अर्ध्या पार्टवर लाईट असते, प्रकाश असतो, तर अर्ध्या पार्टवर अंधार असतो, म्हणजेच अर्धा पार्ट डार्क असतो. We say that it is day in the half that gets light, while in the other half where sunlight does not reach, it is night. ज्या भागावर सनची लाईट पडते तिथे डे आहे असे म्हणतात आणि ज्या भागावर सनलाईट पोहोचत नाही तेथे अंधार पडतो, तेथे रात्र आहे असे म्हणतात. Every day we see day chasing night and then night chasing day. Chasing म्हणजेच पाठलाग करणे. रोज आपण पाहत असतो की दिवस रात्रीचा पाठलाग करत असतो, तर रात्र दिवसाचा पाठलाग करत असते. म्हणजेच काय? नाईट कम्स आफ्टर डे अँड देन डे फॉलोज नाईट. दिवसानंतर रात्र येते आणि रात्रीनंतर दिवस येतो. दिस सायकल गोज ऑन विदाउट स्टॉपिंग. आणि हे जे चक्र आहे ते न थांबता चालूच असते. व्हॉट कुड बी द रिझन फॉर दिस? याचे काय कारण असेल? जस्ट ॲज अ टॉप स्पिन्स अबाउट इटसेल्फ, द अर्थ टू टर्न्स अराउंड इटसेल्फ. स्पिनिंग टॉप म्हणजेच भोवरा. ज्याप्रमाणे स्पिनिंग टॉप स्वतःभोवती फिरत असतो त्याचप्रमाणे आपली अर्थसुद्धा स्वतःभोवती फिरत असते आणि अर्थ स्वतःभोवती अशी गोल गोल फिरत असते. यालाच रोटेशन ऑफ द अर्थ असे म्हणतात. सो जस्ट ॲज अ टॉप स्पिन्स अबाउट इटसेल्फ, द अर्थ टू टर्न्स अराउंड इटसेल्फ. ज्याप्रमाणे टॉप स्वतःभोवती गोल गोल फिरत असतो त्याचप्रमाणे आपली अर्थसुद्धा स्वतःभोवती गोल गोल फिरत असते आणि त्यालाच रोटेशन ऑफ द अर्थ असे म्हणतात. So, the part of the earth that is getting sunlight goes into darkness, and the part that is in darkness comes into the light. That is where there is day, it becomes night after some time, and where there is night, it becomes day. आता इथे स्पिनिंग टॉपचे एक्झाम्पल दिलेले आहे, त्यानुसार आपण थोडेसे समजून घेऊयात. इथे हा स्पिनिंग टॉप आहे, हा स्वतःभोवती गोल गोल फिरत आहे. इथे हा टॉर्च ऑन केलेला आहे. टॉर्च ऑन केल्यावर टॉर्चची लाईट ही स्पिनिंग टॉपच्या हाफ पोर्शनवर पडते. तर या साईडचा जो पोर्शन आहे तिथे डार्कनेस असतो, तिथे अंधार असतो. स्पिनिंग टॉप स्वतःभोवती गोल गोल फिरत असतो. मग गोल फिरत असताना जिथे लाईट आहे तो पार्ट काही वेळाने अंधाराच्या दिशेने जाईल आणि अंधाराचा पार्ट हा लाईटमध्ये येईल. त्याचप्रमाणे आपल्या अर्थचेही असते. अर्थच्या अर्ध्या पोर्शनवर, अर्ध्या भागावरच सनलाईट पडते, सनलाईट पोहोचते. मग तिथे डे असतो आणि जिथे सनलाईट पोहोचत नाही तिथे नाईट असते. अर्थ स्वतःभोवती गोल फिरत असते. मग जिथे डे असतो तिथे काही वेळानंतर नाईट होते आणि जिथे नाईट असते तिथे काही वेळानंतर डे होतो. आणि असे हे चक्र चालूच असते. The sun rises in the east in the morning and moves towards the west in the evening. The sun sets in the west. So we feel that the sun goes around the earth. But that is only an impression. Sun सकाळी east direction ला उगवतो, आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. आणि मग तो हळूहळू west direction कडे सरकू लागतो. Evening झाली, संध्याकाळ झाली की सन मावळतो. आपल्याला असे वाटते की सन ईस्ट डिरेक्शनकडून येतो आणि वेस्ट डिरेक्शनकडे जाऊन मावळतो, पण तो आपला केवळ भास आहे. ॲक्च्युली काय होते, सन आहे तिथेच राहतो आणि आपली अर्थ स्वतःभोवती फिरत असते. आणि म्हणूनच आपल्या अर्थवर डे आणि नाईट होतात. द होल डे हॅज 24 hours. दिवसाचे 24 hours असतात. बट आर देअर ऑलवेज 12 hours ऑफ डे लाईट अँड 12 hours ऑफ डार्कनेस? पण रोजच्या रोज 12 hours डे आणि 12 hours नाईट असते का? इफ दॅट वर ट्रू वी वुड हॅव सनराईज एव्हरी मॉर्निंग ॲट 6 o'clock अँड सनसेट एव्हरी इव्हिनिंग ॲट 6 o'clock टू. तसे असते तर रोज सकाळी 6 o'clockला सनराईज झाला असता आणि इव्हिनिंगला 6 o'clockला सनसेट झाला असता. पण तसे नसते. प्रत्यक्षात काय होते ते आपण पुढील ॲक्टिव्हिटीनुसार समजून घेऊयात. इथे मे मंथ दिलेला आहे. मे मंथमधील काही डेट्स दिलेल्या आहेत आणि त्या डेट्सला सनराईज किती वाजता होतो आणि सनसेट किती वाजता होतो ते दिलेले आहे. त्याचा आपण जरासा अभ्यास करूयात. 3 तारखेला सनराईज होतो 6:12 AM सकाळी 6:12 सनराईज होतो. तर सनसेट होतो 6:59 PM. 6 तारखेला 6:10 AM सनराईज होतो तर 7 PM सनसेट होतो. 9 तारखेला 6:09 AM सनराईज आणि 6:02 PM सनसेट. 12 तारखेला 6:08 AM सनराईज होतो तर 6:03 PM सनसेट होतो. 15 तारखेला 6:06 AM सनराईज होतो तर सनसेट 6:04 PM होत असतो. 18 तारखेला सनराईज 6:05 AM होतो तर सनसेट 6:05 PM होतो. 21 तारखेला सनराईज 6:05 AM तर सनसेट 6:06 PM होतो. इथे तुम्ही टाईम ऑब्झर्व केलात तर तुम्हाला असं लक्षात येईल की सनराईज लवकर होतो आणि सनसेट हा उशिरा होतो. याचाच अर्थ काय? डेज आर बिकमिंग लॉंगर. डेज हे मोठे मोठे होत जातात. तर नोव्हेंबर मंथमध्ये तुम्ही जर सनराईज आणि सनसेटचा टाईम ऑब्झर्व केला तर तुम्हाला असं लक्षात येईल की सनराईज हा लेट होत जात आहे आणि सनसेट हा थोडा लवकर होत आहे. म्हणजेच काय? डेज आर बिकमिंग शॉर्टर. डेज हे छोटे होत जात आहेत. मे मंथमध्ये समर सीझन असतो आणि डे हा मोठा असतो. तर नोव्हेंबर मंथमध्ये विंटर सीझन असतो आणि डेज हे छोटे होत जात असतात. सो व्हॉट डू यू सी? इन नोव्हेंबर द सन रायजेस अ लिटिल लेटर एव्हरी डे व्हाईल इट सेट्स अ लिटिल अर्लियर एव्हरी डे. नोव्हेंबर मंथमध्ये सनराईज हा उशिरा होतो तर सनसेट लवकर होत जातो. इन द मंथ ऑफ मे द सन रायजेस अ लिटिल अर्लियर एव्हरी डे and sets a little later every day. आणि मे मंथमध्ये सनराइज थोडा लवकर लवकर होत जातो, तर सनसेट हा उशिरा उशिरा होत जातो. What does this tell us? In November, the days become shorter and shorter, while nights become longer. November month मध्ये day हा लहान लहान होत जातो आणि night मोठी मोठी होत जाते. In May, the days become longer and longer, while the nights become shorter and shorter. आणि मे मंथ मध्ये day मोठा मोठा होत जातो आणि night लहान लहान होत जाते. नोव्हेंबर मंथ मध्ये विंटर सीजन असतो, तर मे मंथ मध्ये समर सीजन असतो. Thus, we are now sure that day and night are not of 12 hours each all year round. आता आपली खात्री झाली की दररोज 12 तासांचा दिवस आणि रात्र 12 तासांची असे नसते. Now, do you know? In the whole year, 21 March and 22 September are the only dates on which day and night are of equal length, that is of 12 hours each. 12 hours a day आणि 12 hours night अशी स्थिती आपल्याला 21 मार्च आणि 22 सप्टेंबर या डेट्सला दिसून येते. 21 मार्च आणि 22 सप्टेंबरला 12 hours a day आणि 12 hours night असते. On March 21, day and night are both 12 hours long. March 21 ला day आणि night हे दोन्हीही 12 hours चे असतात. Then in our part of the earth, daytime increases slowly and night time decreases. This goes on till June 21. On June 21, our day is the longest and the night is the shortest. 21 मार्चला 12 आवर्सचा डे आणि 12 आवर्सची नाईट असते. त्यानंतर हळूहळू आपल्याकडे दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. असे 21 जूनपर्यंत चालते. 21 जूनला आपल्याकडे सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र असते. फ्रॉम जून 21 इन आर पार्ट ऑफ द अर्थ डे टाईम बिकम्स शॉर्टर अँड शॉर्टर अँड नाईट्स बिकम लॉंगर. This goes on till September 22. On September 22, our day is of 12 hours and the night too is of 12 hours. After that, the days continue to become shorter. The nights become longer. This goes on till December 22. 21 June पासून day लहान लहान होत जातो आणि night मोठी मोठी होत जाते. असे 22 सप्टेंबर पर्यंत चालते. परत एकदा 22 सप्टेंबरला 12 आवर्सचा डे आणि 12 आवर्सची नाईट असते आणि त्यापुढील काळात दिवस डे आणखी लहान होत जातो, रात्र आणखी मोठी मोठी होत राहते. असे 22 डिसेंबरपर्यंत चालते. ऑन डिसेंबर 22 आवर नाईट इज द लॉंगेस्ट अँड द डे इज द शॉर्टेस्ट. फ्रॉम डिसेंबर 22 द डे ग्रोज लॉंगर अँड द नाईट शॉर्टर. This goes on till March 21. From March 21 this cycle repeats itself. 22 डिसेंबरला आपल्याकडे सर्वात लहान दिवस, सर्वात लहान डे आणि सर्वात मोठी नाईट असते. 22 डिसेंबरपासून डे मोठा होत जातो आणि नाईट लहान लहान होत जाते. असे 21 मार्चपर्यंत चालते आणि 21 मार्चपासून हे चक्र असेच पुन्हा नव्याने सुरू होते. नोट दॅट दीज डेज मे व्हॅरी अ लिटिल. नाव डू यू नो वेन द डेज आर लॉंगर अँड द नाईट्स आर शॉर्टर इट इज समर अँड वेन द नाईट्स आर लॉंगर अँड द डेज आर शॉर्टर इट इज विंटर सीझन. जेव्हा डे मोठा आणि नाईट लहान असते तेव्हा समर सीझन असतो आणि जेव्हा डे छोटा आणि नाईट मोठी असते तेव्हा विंटर सीझन असतो. नाव व्हॉट वी हॅव लर्न फ्रॉम दिस लेसन. ॲज द लाईट ऑफ द सन डज नॉट रीच द होल अर्थ ॲट द सेम टाईम देअर इज डे लाईट ऑन हाफ द अर्थ व्हाईल देअर इज डार्कनेस ऑन द अदर हाफ. सनलाईट एकाच वेळी संपूर्ण अर्थवर पोहोचत नाही, म्हणून अर्ध्या पार्टवर, अर्थच्या अर्ध्या पार्टवर लाईट असते तर अर्ध्या पार्टवर अंधार असतो. द अर्थ स्पिन्स अराउंड इटसेल्फ, सो द पार्ट दॅट फेसेस द सन गोज इन टू डार्कनेस अँड द पार्ट दॅट इज इन द डार्क कम्स इन टू द लाईट. नाव व्हॉट वी हॅव लर्न फ्रॉम दिस लेसन. As the light of the sun does not reach the whole earth at the same time, there is daylight on half the earth while there is darkness on the other half. Sunlight एकाच वेळी संपूर्ण अर्थवर पडू शकत नाही, त्यामुळे अर्थच्या अर्ध्या पार्टवर लाईट असते तर अर्ध्या पार्टवर अंधार असतो. The earth spins around itself, अर्थ स्वतःभोवती फिरते. So the part that faces the sun goes into darkness and the part that is in the darkness, that is in the dark, comes into the light. That is why we have day and night on the earth alternately. We can observe that the 24 hours of the day are divided into a 12 hours day and a 12 hours night on 21 March and 22nd September. दिवसाच्या 24 आवर्सपैकी 12 आवर्सचा दिवस डे आणि 12 आवर्सची नाईट अशी स्थिती आपल्याला 21 मार्च आणि 22 सप्टेंबर या डेट्सला दिसून येते. फ्रॉम डिसेंबर टू जून द डे गेट्स लॉन्गर व्हाईल फ्रॉम जून टू डिसेंबर द डे गेट्स शॉर्टर. डिसेंबर ते जून डे मोठा मोठा होत जातो तर जून टू डिसेंबर डे लहान लहान होत जातो. So that's all for today. We will meet again in our next video, which is based on question and answers of this lesson. Do watch that video to understand this lesson better. Link is given in the description box below. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.